आणि बातमी राजकीय आहे. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी नितेश राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे. दिशा सालियन प्रकरणामध्ये नितेश राणे यांनी राहुल कनाल यांच्यावरती आरोप केलेले होते आणि त्यावरून 24 तासांमध्ये माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा असं राहुल कनाल यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीशीमध्ये नितेश राणे यांना कळवण्यात आलंय. नितेश राणे यांनी माफी न मागितल्यास अब्रू नुकसानीच्या दाव्यामधून मिळणारी रक्कम सॅलियन कुटुंबियांना देऊ असं देखील राहुल कनाल यांनी म्हटलेलं आहे. वैभव परब आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील. वैभव, नेमकं काय म्हणालेले होते नितेश राणे आणि आता ही नोटीस? गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांनी राहुल कनाल यांच्या विरोधात विविध ट्विट्स केलेले पाहायला मिळाले. सोशल मीडियावर बदनामी केल्यामुळे त्यांना ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. मग ती आयटी रेड्स असेल किंवा सुशांत सिंग राजपूतचं आत्महत्या प्रकरण असेल, या सगळ्यांमध्ये राहुल कनाल यांचं नाव आहे. ते नितेश राणे यांनी ट्विटरवर घेऊन त्यांची बदनामी केल्याचा आरोप राहुल कनाल यांनी लावला होता. परंतु त्यानंतर आता राणे कुटुंबियांच्या बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून लीगल नोटीस पाठवण्याचं काम आहे ते सुरू झालेलं आहे. म्हणजे कायद्याच्या कचड्यात पकडण्याची सुरुवात असं म्हटलं तर वावगडणार नाही. त्यामुळे राहुल कनाल यांनी देखील नितेश राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे आणि जी काही बदनामी आतापर्यंत केलेली आहे त्या संदर्भात माफी मागा अन्यथा जी कारवाई होईल त्याला सामोरं जावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे अब्रू नुकसानीचा जो दावा ठोकण्यात आलेला आहे त्यातली जी रक्कम येणार आहे ती दर महिना दिशा सालियन कुटुंबियाला देण्याचं राहुल कनाल यांनी मत व्यक्त केलं. त्यामुळे आता ही लढाई कायदेशीर लढाई कुठपर्यंत जाते हे बघावं लागेल. याआधी देखील अशाच कायदेशीर नोटिसांना राणे कुटुंबियांना सामोरं जावं लागलेलं आहे. अमोल, वैभव, धन्यवाद दिलेला या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.